आज आपण पाहणार आहोत फ्रेज प्रेपोझिशन्स. ओके, आपण इंग्लिश बोलताना नेहमी ह्याचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू, इन ऑर्डर टू, बिकॉज ऑफ. ओके, सो यांचे काय अर्थ आहे आणि कसा याचा वाक्यात उपयोग केला जातो हे आज आपण बघणार आहोत. सो पहिलं आपलं फ्रेज आहे, पहिली फ्रेज आहे आपली ड्यू टू. ओके, ड्यू टूचा अर्थ होतो मुळे किंवा कारणाने. आता एक्झाम्पल पाहूया आपण, म्हणजे तुम्हाला समजेल. हिज सक्सेस इन द बिझनेस वॉज ड्यू टू हिज हार्ड अँड रेग्युलर वर्क. त्याचे परिश्रम आणि नियमित काम यामुळे त्याला धंद्यात यश मिळाले. ओके, सो ड्यू टू सामान्यपणे टू बीचं रूप आहे. ओके, येथे वॉज नंतर वापरतात. हे काय आहे, वॉज नंतर वापरतात आणि ड्यू टू नंतर नाउनचा उपयोग करतात. ड्यू सामान्यतः विशेषण असल्याने ओनिंग टू अथवा ऑन अकाउंट ऑफच्या जागी वापरता येत नाही. ओके, सो ड्यू टूचा अर्थ होतो मुळे किंवा कारणाने. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. अशी एखादी या फ्रेजचा वापर करून तुम्ही सुद्धा एक्झाम्पल तयार करून पहा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. नेक्स्ट आहे ऑन अकाउंट ऑफ. ऑन अकाउंट ऑफचा अर्थ होतो मुळे किंवा कारणाने. ओके, सो आता तुम्ही लक्षात घ्या की ड्यू टूचा अर्थ सुद्धा आपण तोच पाहिला होता, पण तरीसुद्धा वेगवेगळा उपयोग आहे, लक्षात घ्या. ऑन अकाउंट ऑफ हेवी रेन यस्टरडे आय कुड नॉट गो आउट. मुसळधार पाऊस असल्यामुळे मी काल बाहेर जाऊ शकलो नाही. ओके, सो ऑन अकाउंट ऑफ चा अर्थ पण तोच होतो मुळे कारणाने, पण तरीसुद्धा यूज वेगवेगळ्या पद्धतीने होतो, तो समजून घ्या. अजून एक एक्झाम्पल बघूया. मेनी पीपल बिकेम होमलेस ऑन अकाउंट ऑफ द टोर्नॅडो. प्रचंड वादळामुळे पुष्कळ किंवा कितीतरी माणसं घरादाराशिवायची झाली किंवा त्यांचे घरदार नाहीशी झाली. ऑन अकाउंट ऑफ नंतर नाउन वापरता येतं. ते वाक्याच्या सुरुवातीला तसंच वाक्याच्या शेवटीही येऊ शकतं. ठीक आहे, सो ऑन अकाउंट ऑफ चा अर्थ पण होतो मुळे किंवा कारणाने. नेक्स्ट फ्रेज बघूया, बिकॉज ऑफ. बिकॉज ऑफचा पण अर्थ होतो मुळे किंवा कारणाने, पण बघा आपण त्याचा उपयोग कसा करतो आहे. ही लॉस्ट हिज करिअर बिकॉज ऑफ हिज ओव्हर कॉन्फिडन्स. फाजील आत्मविश्वासामुळे त्याने त्याची कारकीर्द धुळीस मिळवली किंवा घालवली. बिकॉज ऑफ वाक्याच्या सुरुवातीला तसंच शेवटीही वापरता येतं आणि त्यानंतर नाउनचा उपयोग होतो. ओके, सो बिकॉज ऑफचा अर्थ होतो मुळे कारणाने. ओके, सो सेम आहे प्रत्येकाचा जवळजवळ अर्थ, पण तरीसुद्धा उपयोग मात्र वेगवेगळा आहे. सो तो उपयोग तुम्ही समजून घ्या. त्यानंतर पुढचं आहे ओनिंग टू. ओनिंग टू म्हणजे पण याचा अर्थ होतो मुळे किंवा कारणाने. फॉर एक्झाम्पल बघा, इवन व्हेरी बिग ट्रीज वर अपरूटेड ओनिंग टू द टोर्नॅडो. खूप प्रचंड वृक्षसुद्धा या भयंकर वादळामुळे मुळासकट उखडून पडले. ओके, सो प्रचंड वादळ झालं तर त्याच्यामध्ये जे खूप मोठे मोठे वृक्ष आहेत ते सुद्धा मुळासकट उखडून पडले, असं आपण इथे या एक्झाम्पलमध्ये म्हटलं आहे. सो ओनिंग टू वाक्यात प्रारंभी तसेच शेवटीही वापरता येतं, म्हणजे सुरुवातीलाही वापरता येतं आणि शेवटीही वापरता येतं. त्याच्यानंतर नाउनचा उपयोग करतात. ओके, सो ओनिंग टूचा सुद्धा आपण वापर करू शकतो मुळे किंवा कारणाने. प्रत्येक हे जे आपण फ्रेजेस बघतो आहे तर याचे तुम्हीसुद्धा वापर करून काही सेंटेन्स तयार करा, म्हणजे तुम्हाला याची क्लियरिटी येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, नेक्स्ट फ्रेज बघूया, अकॉर्डिंग टू. अकॉर्डिंग टू म्हणजे प्रमाणे किंवा अन्वये किंवा च्या आधाराने. फॉर एक्झाम्पल पहिलं बघा,
आशा ऑलवेज ऍक्ट्स अकॉर्डिंग टू हर मदर्स अडवाईस. आशा नेहमी तिच्या आईच्या सल्ल्याप्रमाणे वागते. ओके, सो अकॉर्डिंग टू म्हणजे काय? प्रमाणे, इथे अर्थ घेतलाय आपण, सल्ल्याप्रमाणे वागते. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल बघूया. अकॉर्डिंग टू वर्ड्स वर्थ, नेचर इज द बेस्ट टीचर. वर्ड्स वर्थच्या मतानुसार निसर्ग हा श्रेष्ठ गुरु आहे. ओके, अकॉर्डिंग टू वर्ड्स वर्थ नेचर इज द बेस्ट टीचर. सो च्या प्रमाणे किंवा च्या मतानुसार, अशा पद्धतीने इथे अकॉर्डिंग टूचा अर्थ घेतला आहे. सो अकॉर्डिंग टू ही फ्रेज वापरून आता तुम्ही कमेंटमध्ये एक एक्झाम्पल लिहायचं आहे. नेक्स्ट फ्रेज बघूया, विथ अ व्ह्यू टू. ओके, विथ अ व्ह्यू टू म्हणजे च्या हेतूने किंवा च्या आशयाने. एक्झाम्पल, विनू वर्क्स व्हेरी हार्ड विथ अ व्ह्यू टू गेटिंग फर्स्ट क्लास इन हिज एक्झाम. विनू त्याच्या परीक्षेमध्ये पहिला वर्ग मिळवण्यासाठी खूप परिश्रम करतो. विथ अ व्ह्यू टू क्रियेचा हेतू म्हणजे आशय किंवा पर्पज आपल्याला दर्शवतो आहे. त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं आय एन जी असं रूप वापरलं जातं. ओके, विथ अ व्ह्यू टू नंतर नेहमी क्रियापदाचं आय एन जी रूप वापरलं जातं. जसं आपण इथे, विनू वर्क्स व्हेरी हार्ड विथ अ व्ह्यू टू गेटिंग फर्स्ट क्लास इन हिज एक्झाम. ओके, सो गेटचं गेटिंग केलेलं आहे आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इन ऑर्डर टू. इन ऑर्डर टूचा अर्थ होतो च्या हेतूने किंवा च्या आशयाने. ओके, सो हे विथ अ व्ह्यू टू सारखंच आहे, सेम आपलं मिनिंगही होतंय इन ऑर्डर टू. आता बघा याचा वापर कसा होतोय ते. विनू वर्कड व्हेरी हार्ड इन ऑर्डर टू गेट द फर्स्ट क्लास इन हिज एक्झाम. ओके, सो आता आपण इन ऑर्डर टू वापरला आहे विथ अ व्ह्यू टूच्या ऐवजी. विनूने परीक्षेत पहिला वर्ग मिळवण्यासाठी हेतूने खूप मेहनत केली, किंवा विनूने परीक्षेत पहिला वर्ग मिळवण्याच्या हेतूने खूप मेहनत केली असा याचा अर्थ झाला. इन ऑर्डर टू नंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरतात. ओके, सो आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण गेटिंग वापरलं होतं, म्हणजे गेटचं आय एन जी फॉर्म वापरलं होतं, पण इथे आपण गेट म्हणजे फर्स्ट फॉर्मच वापरला आहे, मूळ रूप वापरला आहे. सो हा फरक इथे आहे. सो असा फरक तुम्ही लक्षात घ्या आणि एक्झाम्पल्स समजून घ्या, आणि असे एक्झाम्पल्स तुम्ही सुद्धा तयार करा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. नेक्स्ट आहे इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या ऐवजी किंवा च्या जागी, च्या बदली. एक्झाम्पल पहा, इन्स्टेड ऑफ डुईंग हर वर्क लिझा वेंट टू प्ले. आपलं काम करण्याऐवजी लिसा खेळायला निघून गेली. ओके, इन्स्टेड ऑफ नंतर क्रियापदाचं आय एन जी रूप आपण लावलेलं आहे. ओके, सो इन्स्टेड ऑफ डुईंग हर वर्क म्हणजे तिचं काम करण्याऐवजी ती खेळायला निघून गेली. लिझा वेंट टू प्ले. सो इन्स्टेड ऑफचा वापर करून तुम्ही कमेंटमध्ये एक एक्झाम्पल लिहा. नेक्स्ट बघा फ्रेज, ऑन बिहाफ ऑफ. ऑन बिहाफ ऑफ म्हणजे च्या ऐवजी, च्या वतीने किंवा च्या तर्फे. एक्झाम्पल बघा, आय अटेंडेड हिज मॅरेज सेरेमनी ऑन बिहाफ ऑफ माय ब्रदर. त्याच्या लग्न समारंभात माझ्या भावाऐवजी मी उपस्थित होतो. ओके, सो ऑन बिहाफ ऑफ म्हणजे च्या ऐवजी किंवा त्याच्या वतीने असा अर्थ होतो. नेक्स्ट आहे फॉर द सेक ऑफ. ओके, फॉर द सेक ऑफचा अर्थ आहे च्या साठी किंवा च्या करिता. फॉर एक्झाम्पल, गांधीजी लिव्ड अँड डाईड फॉर द सेक ऑफ हिज कंट्री. गांधीजी आपल्या देशासाठी जगले आणि देशासाठी मेले. फॉर द सेक ऑफ म्हणजे च्यासाठी किंवा च्याकरिता. नेक्स्ट फ्रेज बघा, इन स्पाइट ऑफ.
इन स्पाइट ऑफचा अर्थ होतो न जुमानता किंवा धिक्कारून किंवा काही केले तरी सुद्धा. एक्झाम्पल बघा, ही बिकेम अ डॉक्टर इन स्पाइट ऑफ हिज पॉवर्टी. गरीब असूनही तो डॉक्टर झाला. ही बिकेम अ डॉक्टर इन स्पाइट ऑफ हिज पॉवर्टी. लक्षात आलं तुमच्या? इन स्पाइट ऑफ म्हणजे गरीब असून सुद्धा, म्हणजे गरिबीला न जुमानता तो डॉक्टर झाला. नेक्स्ट आहे, अजून एक एक्झाम्पल बघूया. इन स्पाइट ऑफ बीइंग व्हेरी रिच ही नेव्हर हेल्प्स द पुअर. अत्यंत श्रीमंत असूनही तो कधी गरिबांना मदत करत नाही. ओके, सो इन स्पाइट ऑफ म्हणजे विरोधी किंवा कॉन्ट्रास्ट असा अर्थ इथे आपल्याला दर्शवतोय. सो तुम्ही बघितलं की पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण इन स्पाइट ऑफ मध्ये यूज केलं आहे आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण इन स्पाइट ऑफने वाक्याची सुरुवात केली आहे. सो असे वेगवेगळे सेंटेन्स तुम्ही करू शकतात आणि आय होप तुम्हाला या 11 फ्रेजेसचा अर्थ कळाला असेल. प्रत्येक फ्रेजेसचा उपयोग करून तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये प्रत्येकी एक एक एक्झाम्पल लिहायचं आहे. ओके, सो अशा सहज सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिश शिकण्यासाठी चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, कीप प्रॅक्टिसिंग.